नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावीतील वन पॉईंट थ्री द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस हा लेसन बघणार आहोत हा लेसन व्यंकटेश्वरन अय्यर ह्याने लिहिलेला आहे चला तर मग आपण बघूया त्यांच्याविषयी माहिती व्यंकटेश्वरन अय्यर ही ऑल्सो नोन ॲज अ व्यंकट अय्यर ही वॉज बॉर्न इन नाईन्टीन सिक्स्टी सिक्स व्यंकटेश्वरन अय्यर म्हणजेच व्यंकट अय्यर यांचा जन्म एकोणीसशे सहासष्टमध्ये झालेला होता व्यंकटेश्वरन अय्यर इज अ सायन्स ग्रॅज्युएट अँड अ सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल ते सायन्स ग्रॅज्युएट होते आणि सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनलसुद्धा होते

टू लिव्ह ऑन हिज ऑर्गॅनिक फार्म इन पेठ विलेज इन डहाणू तालुका पालघर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र वया सतरा वर्ष आय टी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर त्यांनी दोन हजार चारमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये जे पेठ हे एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये ऑर्गनिक फार्मिंग किंवा ऑर्गनिक शेती ऑर्गनिक मीन्स सेंद्रिय की जनावरांचा सॉरी झाडांचा पाळा पाचोला किंवा ज जनावरांची विष्ठा हे सर्व एकत्र करून जे सेंद्रिय खत तयार केले जाते त्या खतापासून जी शेती करतात त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग असे म्हणतात हिज बुक मुंग ओवर मायक्रोचिप्स ट्रेस हिज ट्रान्सिशन फ्रॉम टेक टेकी टू फार्मर ओवर अ पिरियड ऑफ फिफ्टीन टू सिक्स्टीन इयर्स त्यांचं जे और, बुक आहे मूंग ओवर मायक्रोचिप्स या बुकमध्ये त्यांनी त्यांचे पंधरा ते सतरा वर्षापर्यंतचा जो पिरियड आहे कस टेकी म्हणजेच टेक्निकल टू फार्मर की एक आय डी आय टी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर ते शेतकऱ्यापर्यंत कसे आले हा प्रवास त्यांनी सांगितलेला होता इट वॉज नॉट अ करियर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज इन वा इन सॉरी इट वॉज नॉट करियर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर ही सेज अबाउट द हिज डिसिजन टू शिफ्ट टू द क्वार्टर इन वॉर्म्स ऑफ अ विलेज आणि ते पुढे म्हणतात की त्यांचा जो त्यांनी हा डिसिजन घेतला की आता ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं हा डिसिजन ते म्हणतात की ह्या डिसिजनने माझं करिअर चेंज झालं नाही तर माझी संपूर्ण लाईफस्टाईल चेंज झालेली होती ही इन्स्टिट ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट आणि त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी प्रॅक्टिससुद्धा सुरू केलेली होती ही वॉज रिझोल्ट स्पाइट ऑफ न्युमरियस चॅलेंजेस विथ ही फेस आणि ते अनेक चॅलेंज फेस करत होते today, not only does he deliver lectures on organic farming, as they but also has joined hands with organic farmers and ngos working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. तर त्यात ते सामीलही झालेले आहेत आणि ते एन जी ओमध्ये सुद्धा काम करत होते की सेंद्रिय क्षेत्रात किंवा सेंद्रिय शेतीचा शेती करून शेतीचा किंवा जमिनीचा पोत कशा प्रकारे सुधारता येऊ शकतो किंवा सुधार सेंद्रिय शेती केल्याने जमिनीचा पोत सुधारतो हे त्यांना माहिती होतं म्हणूनच त्यांनी ते सेंद्रिय शेतीला प्राधान्य दि दिले जेणेकरून जमीन उद्ध्वस्त होणार नाही आणि जमिनीतून किंवा शेतीतून आपण उदरनिर्वाह करू शकतो चला तर आता लगेच सुरुवात करूया आपल्या लेसनला द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस द कॉल ऑफ द सॉईल्स मीन्स मातीची साथ किंवा मातीचं बोलवणं अ सेंट ऑफ राईस राईस मीन्स भात आणि सेंट मीन्स सुगंध की भाताचा सुगंध द फर्स्ट क्रॉप आता पहिले पीक इट वॉज एप्रिल टू थाउजंड फोर एप्रिल दोन हजार चार साली एप्रिल महिना होता किंवा एप्रिल महिना सुरू होता आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ मूंग अँड लुक्ड अराउंड मी लश मीन्स समृद्ध की मुग मुगाचे जे पीक आहे त्या पिकामध्ये मी मिडलला उभा होतो आणि माझ्या सभोवताली मी बघत होतो त्यावेळे त्यावेळेला ते जे मुगाचे पीक आहे ते समृद्धीने भरलेले होते इट वॉज जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज आणि सूर्योदयाची वेळ होती संपूर्ण आकाश किंवा सर्वत्र तांबूस रंगाचा तांबूस रंग पसरलेला होता द ग्राउंड वॉज डम्प संपूर्ण जमीन ओली होती अँड द लिव्ज वेअर शायनिंग विथ डू आणि पाने पानांवर दवबिंदू पडल्याने ते चमकत होते माय बेअर फिट वेअर मडी ॲज आय वॉकड अराऊंड जिंजरली इन्स्पेक्टिंग द प्लांट्स जिंजरली मीन्स व्हेरी केअरफुली की माझ्या पायाला चिखल मडी मिन्स चिखल लागलेला होता आणि त्या झाडांवरच्या झाडांमधून किंवा मुगाच्या पिकांमधून मी हळुवारपणे किंवा व्हेरी केअरफुली काळजीपूर्वक चालत होतो अराऊंड मी वेअर रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स ऑफ फोलीज ऑफ मूंग फोलीज मीन्स द लिव्ज ऑफ अ ट्री ऑर प्लांट्स झाडांची पानं आता माझ्या सभोवती चिकूची झाडं होती आणि खाली मुगाची पानं लहान लहान पानं होती ॲट दॅट पॉईंट आय कुल नॉट हॅव आक्स फॉर एनिथिंग मोर आणि हे सर्व बघितल्यावर मला आणखी काहीही नको होते द मूंग प्लांट्स नॉट मोर दॅन टू फीट टॉल हॅड ग्रीन पॉन पॉड्स हँगिंग आउट आणि ते मुगाची पीक दोन फूटापेक्षा मोठे नव्हते किंवा उंच नव्हते आणि तरीसुद्धा त्याला पॉड मीन्स शेंगा लटकलेल्या होत्या द पॉड्स वेअर नॉट एट रीप अँड देअर वॉज अ लाईट फिज ग्रोविंग ऑन दे आणि त्या शेंगा परिपक्व झालेल्या नव्हत्या पिकलेल्या नव्हत्या आणि त त्या शेंगांवर फिज फिज मीन्स लव की लव आलेली होती देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट आणि हार्वेस्ट मीन्स कापणे की त्या पिकाच्या कापणीला अजून बराच टाईम होता आय फेल्ट एक्झिलरेटेड एक्झिलरेटेड मीन्स व्हेरी हॅप्पी की मी खूप आनंदी होतो आय स्टूड वॉचिंग द सनराइज अबव्ह द टॉवरिंग ट्रीज अ

ॲज अ फार्मर आणि माझा स्वतःवर विश्वास बसत नव्हता की जेव्हा मी एक शेत एक शेतकरी म्हणून त्या पिकांकडे बघत होतो तेव्हा माझा स्वतःवर विश्वास बसत नव्हता की मी ह्या शेतीचा मालक आहे आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड आय थॉट आय वुड हॅव सम टाइम टू गेट फॅमिलीअर विथ फार्मिंग आणि ते शेती जेव्हा विकत घेतली त्यावे जम त्यावेळेला जेव्हा जमीन विकत घेतली त्यावेळेला जेव्हा मी काही पैसे पेड केले त्यावेळेला मी मला असं वाटत होतं की मला आता खूप बराच वेळ लागेल या शेतीशी फॅमिलीअर व्हायला किंवा शेतीशी जवळीक साधायला बट दादा द ब्रोकर हू गॉट द गॉट द लँड हॅड अदर आयडियाज परंतु दादा जे आम्हाला जमीन मिळवून देण्यासाठी ज्यांनी मध्यस्थी केली त्यांच्या त्यांच्याजवळ दुसऱ्या किंवा वेगळ्याच कल्पना होत्या ही वॉ ही वॉज किन दॅट वी प्लांट मूंग ॲट वन्स ते आम्ही ह्या शेतामध्ये आत लगेच मुगाचे पीक घ्यावे अशी त्यांची इच्छा होती आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस परंतु मी आता त्यासाठी प्रिपेअर्ड नव्हतो आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट वॉट वी कुड सो अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट आणि मी अजूनही पुस्तके मला आणखी काही वेळ लागणार होता कारण मी अजून पुस्तके वाचत होतो नक्की शेतीमध्ये कोणते पीक घ्यावे कशा प्रकारे जमिनीची मशागत करावी हे स ह्या सर्वांविषयी मी हे सर्व समजून घेण्याच्या मनस्थितीत होतो मोरुदादा वॉज क्वाईट फिम परंतु मोरुदादात ठाम होते ही सेड दॅट सॉरी ही सेड द सीजन वॉज राईट फॉर सोविंग मूंग अँड द बेस्ट सीड्स वेअर अवेलेबल इन गुजरात इन द ॲडजस्टंट स्टेट ऑफ गुजरात आणि ते मोरूदादांनी सांगितलं की जवळच गुजरात राज्य आहे गुजरात राज्यातील सुरत येथे मुगाचे चांगले बियाणे अवेलेबल आहेत किंवा मिळतात आणि ते तुम्ही आणावेत कारण हा जो ऋतू आहे हा मुगासाठी योग्य आहे आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड ब्रॉट अराऊंड टेन किलोग्राम्स ऑफ मूग आणि मी लगेचच सुरतला जाऊन दहा किलो मुगाचे बियाणे आणले मोरुदादा रेंटेड द हिज ट्रॅक्टर्स टू प्लग द लँड अँड क्विकली प्लॅन्टेड मुंग ऑल ओवर द प्लेस मोरुदादाने लगेचच त्यांचा ट्रॅक्टर शेतामध्ये फिरवला फ्लफ फ्लफ म्हणजेच नांगरणे की त्यांनी शेती नांगर नांगरली आणि लगेचच त्याच्यामध्ये संपूर्ण शेतात मूग पेरले अ फ्यू डेज लॅटर वी वेअर जॉय टू सी टिनी ग्रीन लिव आणि काही दिवसानंतर छोटी छोटी कोवळी हिरवी पालवी फुटलेली आम्हाला दिसले आणि आम्ही खूप आनंदी झालो आय हॅड नेवर सीन मूंग ग्रोविंग बिफोर अँड आय वॉज थ्रिल्ड ॲट द साईट मी याआधी कधीही मुगाचे बियाणे किंवा मूग उगवताना पाहिलेले नव्हते आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय आणि असा आनंद मला लहानपणी झालेला होता व्हेन आय वॉज सॉरी व्हेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लॅन्टेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर इन विर विले पार्ले इन मुंबई ज्या वेळेला आम्ही रेल्वे क्वार्टरमध्ये विले पार्लेला राहत होतो त्यावेळेला हिबिस्कस मीन्स जास्वंदी जास्वंदीचे रोप उमळ उमलताना पाहिलेले होते तेव्हा जो आनंद झालेला होता त्याच प्रकारचा आनंद मला आज झालेला आहे आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईज आणि मला मोरुदादांनी सल्ला दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो द नेक्स्ट थिंग मोरुदादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसिड पेस्टिसाइड ऑन द प्लांट्स आणि मोरुदादांनी त्यानंतर मोरुदादांनी सांगितले की ह्या सर्व रोपट्यांवर आता जंतुनाशके फवारले पाहिजेत किंवा फवारणी करावी ही क्लेम दॅट इट वूल गिव अ हायर इड्स आणि त्यामुळे काय होईल की पिकाचे प्रमाण वाढेल दिस वॉज समथिंग वी डू वी डि नॉट वॉन्ट टू डू परंतु असे काही करायचे नाही अशी आमची इच्छा होती की त्याच्यावर त्या पिकांवर कोणत्याही प्रकारचे केमिकल्स फवारणी करायची नाही वी वी आर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम आणि आम्ही क्लिअर केलं की आम्हाला कोणत्याही प्रकारचे रसायने पिकांवर फवारणी रसायनांची फवारणी करायची नाही ही रिॲक्टेड एज इफ वी हॅड सजेस्टेड हारा किरी मीन्स किरी अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ओपन युअर स्टमच विथ अ स्वर्ड अँड मीन्स की स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेणे हाराकिरी मीन्स काय की स्वतःच्या हाताने स्वतःच्या पिकांचे किंवा स्वतःचे नुकसान करून घेणे इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरुदा अँड हिज फ्रेंड्स डीड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स वूल ग्रो विदाउट स्प्रे आणि त्यांनी सांगितलं की मो त्यामुळे मोरुदादा आणि त्यांच्या मित्रांनी म्हणजे की ज्या प्रकारे पिकाची वाढ होईल तशी त्यांना होऊ द्या आम्ही कोणत्याही प्रकारचे रसायने फवारणार नाहीत किंवा मोरूदादा आणि त्यांच्या मित्रांनीसुद्धा शेतीवर कोणत्याही प्रकारची रसायने फवार औषधे फवारू नयेत किंवा वापरू नयेत हे त्यांनी पटवून देण्यासाठी खूप धडपड करावी लागली फवारणीशिवाय पिके वाढू शकतात हे सुद्धा मान्य करायला मोरूदादा आणि त्यांचे मित्र तयार नव्हते कॉन्टररी टू वॉट एव्हरी वन हॅड अस नेचर डीड हर जॉब अँड शी नीडेड नो ब्राईप्स टू गेट द वर्क डन आणि ते म्हणतात की आम्ही सर्वांनी आम्हाला सांगितले आहे की त्यात की काय आहे की नेचर म्हणजे निसर्ग त्याचं जे काम आहे ते बरोबर करत असतो त्याला कोणत्याही प्रकारची लाज देण्याची गरज नाही आता इथे लाज म्हणजे काय की कोणत्याही प्रकारची त्याच्यावर केमिकल्स फवार केमिकल्सची फवारणी करण्याची गरज नाही सुन इट वॉज हार्वेस्ट टाईम अँड वी मॅनेज अ रिस्पेक्टेबल थ्री हंड्रेड किलोग्रॅम्स आणि आता हार्वेस्ट म्हणजे कापणीची वेळ लवकरच आली आणि तीनशे किलो इतके खूप चांगले मुगाचे उत्पन्न झाले होते अँड अवे फुल लॉट ऑफ मूंग अँड विथ इट अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स आणि हा जो हे जे मुगाचे उत्पन्न पाहून त्यांना खूप प्रचंड असा आत्मविश्वास मिळाला होता नाव आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल अँड दॅट इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाऊट केमिकल्स इट वॉज अ मेजर मॅ मॉरल बुस्टर आणि आता त्यांची जमीन जी होती ती सुपीक झालेली होती आणि कोणत्याही रासायनिक औषधांशिवाय पीक काढता येऊ शकते ह्याची त्यांना खात्री पटली आणि ह्याच्याने त्यांचा आत्मविश्वास क किंवा त्यांचं जे मनोबल होते ते मनोबल आणखीनच वाढले अ सेंट ऑफ राईस आणि आता दुसरं आहे जे भाताचा सुगंध द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर द राईस सोविंग सीजन अँड हॅड अ रिसॉर्ट ऑफ टू ग्रोविंग द जे आर फोर व्हरायटी दॅट वॉज शॉर्ट टर्म अँड रिकमेंडेड बाय द ॲग्रीकल्चर ऑफिसर्स ॲट कोसबाड पहिल्या वर्षी काय झालं की भाताचे पीक घेण्यासाठी त्यांना उशीर झाला परंतु आणि त्यामुळे काय झालं की कोसबाडचे ऑफिसरनी सुचवल्याप्रमाणे जे जी, जी आर फोर ही एक भाताची जात आहे या जातीचे अल्पकालीन पीक लावल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता द नेक्स्ट इयर वी डिसाईड दॅट वी वूल स्टार्ट अर्ली अँड ट्राय टू फाईंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटीज ऑफ राईज टू ग्रो आणि पुढच्या वर्षी त्यांनी ठरवलं की आता आपण लव भाताची पेरणी लवकर करायची आणि अशा प्रकारचं पीक घ्यायचं की जे ट्रॅडिशनल पद्धतीचं असेल जे वर्षानुवर्ष शेतामध्ये प घेत घेतात वी हॅड रीड अबाउट ट्रॅडिशनल व्हरायटीज ऑफ राईस आणि त्यांनी ट्रॅडिशनल व्हरायटीज किंवा पारंपरिक भाताच्या पद्धतींचे बऱ्याच बुक्स वाचले अँड न्यू दॅट डीड नॉट रिक्वायर व्हेरी हाय इनपुट्स ऑफ फर्टिलायझर्स त्यांनी भाताच्या पिका पारंपरिक भाताची शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अनेक भा जातींविषयी माहिती मिळाली परंतु त्यात ना जास्त प्रमाणात खताची आवश्यकता लागत नाही हे सुद्धा जा जाणवले होते वी वी आर शुअर दॅट इट वॉज धिस टाईप ऑफ राईस दॅट वूड ग्रो वेल इन अवर फार्म वेअर वी डीड नॉट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल आणि ह्या भाताच्या जाती इतक्या बळकट प्रकारच्या होत्या की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न टा केमिकल्स न वापरता सुद्धा त्या जोमाने वाढू शकतात अवर प्रिवियस इयर्स एक्सपिरियन्स अँड लो इल्ड्स हॅड अस अ लेसन अँड वी वेर शुअर वी उल नॉट प्लांट हायब्रिड्स दिस इयर आणि त्यांना मागच्या वर्षीचा चांगला अनुभव होता आणि चांगला लेसन किंवा चांगला धडा त्यातून ते शिकलेले होते की कोणत्याही प्रकारचे हायब्रिड्स ह्या वर्षी आपण लावणार नाहीत हायब्रिड्स मीन्स संकरीत धान्य पेरणार नाहीत यावर ते ठाम होते इन इयर सॉरी इन एप्रिल टू थाउजंड फाय वी स्टार्टेड टू लुक फॉर अ गुड व्हरायटीज ऑफ ट्रॅडिशनल राईस आणि एप्रिल दोन हजार पाचमध्ये त्यांनी चांगल्या व्हरायटी किंवा पारंपारिक भाताचे जातीचा शोध घेण्यास सुरुवात केली इट वॉज वन ऑफ अवर नेबर्स इन द विलेज अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई हू ओंट लँड हू सजेस्टेड दॅट वी प्लांट अ लोकल सेंटेड व्हरायटीज ऑफ राईस आणि गावातील शेजाऱ्यांपैकी मुंबईमध्ये उद्योगपती असलेल्या त्यांची स्वतःची अशी जमीन होती त्यांनी तेथील स्थानिक जे पीक आहे त्या सुवासिक जातीची जातीच्या भाताची पेरणी करावी असे त्यांना सुचवले मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेठ हॅड स्विच ओव्हर टू हायब्रिड्स आणि त्यांनी सांगितलं की मोस्ट ऑफ फार्मर्स जे शेतकरी आहेत किंवा आजूबाजूच्या गावातील पेठ च्या आसपासतील जे शेतकरी आहेत त्यांनी संकरित पिके हायब्रिड् पिके घेण्यास सुरुवात केलेली होती द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट आय वॉज क्रेझी टू आक्स फॉर द देसी व्हरायटी ॲज दे कॉल्ड इट आणि शेतकऱ्यांची ही तरुण पिढी आम्हाला म्हणजे त्यांच्या मते की देशी देशी हा जो प्रकार आहे किंवा असलेल्या जातीचा आग्रह धरताना पाहून मला खूप विचित्र किंवा समजू लागले होते म्हणजे लेखकांनी काय केलं की हायब्रिड्स न लावता जे ट्रॅडिशनल पद्धतीचे पीक आहे ते घेण्याचे ठरवले होते माय रेग्युलर विझिट टू द विलेजेस अराऊंड सर्चिंग फॉर अ गुड ट्रॅडिशनल व्हरायटीज अल्सो डीड नॉट इल्ड एनी डिझल्ट अँड वी वेअर ऑलमोस्ट गिव्हिंग अप होप आणि त्यांचं रेग्युलर म्हणजे दररोज गावामध्ये जायचं आणि त्याच्या ते त्यांना देशी व्हरायटी किंवा ट्रॅडिशनल पद्धतीची एखादी भाताची जात जा मिळवण्यासाठी आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन ते रोज भेट द्यायचे परंतु त्यामुळे त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही आणि त्यामुळे आम त्यांनी ते की जवळ त्यांची जी आशा आहे होप्स उमेद जी आहे ती त्यांनी आता सोड सोडलेली होती की आपल्याला देशी व्हरायटी मिळणार नाही आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड स्पोक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स आणि त्यांनी शेवटचा एक प्रयत्न म्हणून प्रयत्न करायचे ठरवले आणि जे बबनचे वडील आहेत त्यांना आणि इ दुसरे काही इतर वडीलधारी माणसं होती ज्येष्ठ माणसं होती त्यांच्याशी त्यांच्यासोबत त्यांनी बोलणं झालं आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन्स दे मेन्शन द नेम ऑफ कसबाई आणि बऱ्याच अशा अर्थपूर्ण बोलण्यानंतर किंवा कन्व्हर्सेशननंतर त्यांना कसबाई या पिकाचे नाव पुढे आले कसबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट अरोमा दो मच मिल्डर दॅन बासमती आणि त्यांनी सांगितलं की बासमतीपेक्षा बराच असा सौम्य पण तरीही त्याला एक विशिष्ट असा सुगंध आहे आणि कसबाई ही एक ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक भाताची जात आहे जात हो होती इट्स अ लाँग ड्युरेशन क्रोप अँड मोस्ट ऑफ द एल्डर पीपल रिमेंबर ग्रोविंग इट इयर्स अगो आणि ते म्हणतात की ह्या पिकाला बराच असा कालावधी लागतो पण बरेच लोक बरेच जी जुनी लोक आहेत ते ह्या भाताचे पी बियाणे सॉरी पीक घेत होते इट इयर्स अगो पण हे फार वर्षापूर्वी होते बट दे ऑल शुक देअर हेड्स वेन आय आक्स देम अबाउट द सीड्स अँड टोल्ड मी दॅट इट हॅड डिसअपियर्ड पण जेव्हा मी त्यांना त्या कसबाई पिकाविषयी किंवा त्यांच्या भीयान, बियाणा त्याच्या बियाणांविषयी भी विचारले तेव्हा त्यांनी मान नकारार्थी मान डोलावली आणि ते बियाणे आता डिसअपियर्ड म्हणजे जवळजवळ लुप्त झाल्याचे सांगितले द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइन टू गेट इट आणि कसबाईबद्दल ऐकून काही गोष्टी ऐकून ते मिळवण्याची आमची दृढ इच्छा झाली

समथिंग अबाउट इट आणि त्यांनी विचार केला की कदाचित सरकारकडे ह्या बियाणांविषयी काहीतरी माहिती असेल अ व्हिजिट टू अ ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज एनलायटनिंग एनलायटनिंग मीन्स गिव्ह ग्रेटर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग की त्याविषयी चांगली माहिती सरकारकडे किंवा ॲग्रिकल्चर ऑफिसरकडे नक्कीच असेल ही हॅड नॉट इवन हर्ट ऑफ दिस राईज व्हरायटी पण जेव्हा त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ऑफिसरने सुद्धा कसबाई ह्या पिकाविषयी ऐकलेलं नव्हतं ही सेड द विलेजर्स वेअर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देअर वॉज नो राईस बाय धीस टाय बी बाय धीस नेम आणि त्यांनी सांगितले की हे जे गावकरी आहेत ते तुमची दिशाभूल करत आहेत कसबाई ह्या प्रकारचे कोणतेही पीक नाही ही रॅटल्ट ऑफ द नेम ऑफ अ नंबर ऑफ लिस्ट लेटेस्ट हायब्रिड्स अँड इवन ऑफर टू गिव्ह मी सम ऑफ देम फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल रॅटल्ट ऑफ मीन्स टॉक रॅपिडली अँड ॲट लेंथ आणि ते सारखे सारखे अनेक हायब्रिड अशा पिकांची यादी किंवा लिस्ट आम्हाला दिली जे लेटेस्टमध्ये लावतात परंत आणि काही मोफत बियाणेसुद्धा देण्यास ते तयार झाले परंतु आम्हाला ते नको होते कर्सिंग माय सेल्फ फॉर वॉस्टिंग टाईम विथ हिम आय मूव ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन आणि मला असं वाटलं की उगाचच आपण या कल्चरल ऑफिसमध्ये आलो सॉरी ॲग ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयी किंवा बियाणांच्या त्या ऑफिसमध्ये येऊन त्या ऑफिसरला भेटलो परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही आणि म्हणूनच मी माझ्या पुढच्या ठिकाणी जायला निघालो दिस टाईम इट वॉज द आदिवासी महामंडळ ॲट कासा विच बाईज राईस फ्रॉम द आदिवासी विलेजर्स ऑन बिहाल्फ ऑफ द गव्हर्मेंट आणि आता मी पुढच्या मी शासनाच्या वतीने म्हणजे शासनातर्फे ते आदिवासी महामंडळाकडे ॲट कासा जे कासाला आदिवासी महामंडळ आहे तेथे ते गेले आणि तेथील ते ते आदिवासी गावकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणार करायचे असे ठरवले का कसबाई कस डीड नॉट फिगर इन देअर फाईल्स परंतु तिथे सुद्धा त्यांना कसबाई चे बियाणे किंवा कसबाई हे भाताचा भाताची जात आहे हे सुद्धा त्यांना आढळले नाही अ गुड इंडिकेशन वाय पीपल डि नॉट ग्रो इट एनिमोर लोक आता त्याचे पीक का घेत नाहीत याचे ते ते क स्पष्ट असे संकेत होते द मार्केट इट सेल्फ डीड नॉट रेकग्नाइज द राईस सो इफ यू ग्रो इट यू वूल नॉट बी एबल टू सेल इट मार्केटमध्ये कुठेच त्या प्रकार त्या भाताचं नाव किंवा कुठेही त्या प्रकार भाताची ओळख नव्हती आणि म्हणूनच कदाचित शेतकरी आता हे पीक घेत नसावेत पीक घेत नव्हते कारण जरी आपण पीक घेतले तरीसुद्धा ते मार्केटमध्ये विकले जाणार नव्हते हावेवर द ऑफिसर इन चार्ज हिअर अँड मोर हॅड मोर नॉलेज ऑफ राईज अँड डीड रिमेंबर कसबाई बिंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स अगो आणि तिथल्या प्रमुख ऑफिसरला भाताच्या पिकाविषयी अधिक ज्ञान होते आणि काही वर्षापूर्वी कसबाई खरेदी केली असल्याचेही त्यांना आठवत होते सो वेन आय इन ध धनिवरी so dha बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देवहंडा देवहंडा अँड फाउंड अ ग्रेईंग ओल्ड मॅन वेअरिंग अ कॅप सिटिंग आउटसाईट हिज हाऊस ऑन अ चार पॉय आणि तेव्हा धनिवरीला जाऊन मी म्हणजे लेखक आणि बबन देऊ शोधू लागले टोपी घातलेल्या पांढऱ्या केसांचा वयस्कर असा एक मनुष्य घराबाहेर चार पाय म्हणजेच खाटेवर बसलेला त्यांना दिसला होता एक्स सरपंच ऑफ द विलेज ही हॅड एकर्स ऑफ लँड अ ह्यूज हाऊस अँड अ लार्ज फॅमिली आणि ते त्या गावचे एक सरपंच म्हणजे माझी सरपंच होता आणि त्यांना त्यांची अनेक एकर जमीन मोठे घर मोठे कुटुंब होते आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लिझेंटरीज वी केम टू द टॉपिक ऑफ कसबाई आणि काही गप्पा गोष्टी झाल्यानंतर ते मेन पॉईंटवर आले कोणता पॉईंट होता तो कसबाई भक्ताविषयी किंवा त्या जातीविषयी द मेयर मेन्शन ऑफ कसबाई अँड द ड्रिफ्टेड इन टू द पास्ट आणि त्यांनी कसबाईचे नाव किंवा ऐकले आणि ते लगेचच भूतकाळात शिरले हिज आईज टर्न ड्रीमी अँड विथ अ ट्रेम्बल इन हिज व्हॉईस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाईम ग्रू ओनली कसबाई त्यांचे डोळे लगेच स्वप्नामध्ये गेले किंवा ते स्वप्ना म्हणजे भूतकाळात शिरले की त्यांचा आवाज एकदम कंप जाणवला थरथरत होते ते म्हणाले ते म्हणाले एक काळ असा होता की देर वॉज सॉरी की वन टाईम म्हणजे एक काळ होता की संपूर्ण गाव किंवा आजूबाजूची गाव सुद्धा कसबाई भाताचे उत्पन्न घ्यायचे

एक विशिष्ट प्रकारचा सुगंध त्या कसबाई भाताला होता द एंटायर एरिया वुल्ड हॅव दिस हेडी अरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक द सेम राईज आणि हा संपूर्ण गाव याच तांदळाचा भात शिजवत असल्याने संपूर्ण परिसरात किंवा परिसराच्या वातावरणामध्ये त्याचा हा सुवास किंवा सुगंध भरलेला होता टुडे

आणि ते म्हणतात की नाही जाणे का होई ना ना इला जाणे त्यांनाही आता ते बेत्सव असा तांदूळ खावा लागतो विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन फार्मर्स वेअर टेम टू ग्रो अ सेकंड क्रॉप ऑफ अँड कसबाय बींग बिंग अ लाँग ड्युरेशन राईस वॉज रिप्लेस बाय द शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड सो दॅट द हार्वेस्ट कुल कुड बी डन अर्लियर धिस एन्श्युअर दॅट द फार्मर्स कुल टेकअप अ सेकंड क्रोप ते म्हणतात की सिंचन म्हणजे की काय झालं की दुसरे पीक लावण्याकडे शेतकरी आकर्षित शेत झाले आणि कसबाई ह्या पिकासाठी खूप काळ लागाय खूप काळ लागायचा त्यामुळे लोक कमी काळामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल म्हणून हायब्रीड पिकांची लागवण करण्यास सुरुवात केली आय आस्क वाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स आणि त्यांनी विचारले की जर तुम्ही ह्या पिकांवर ना खुश हायब्रिड पिकांवर नाखुश नाखु, आहेत तर तुम्ही का हायब्रिड पिक पिकांकडे वळाले वन फोर सेम टू डीड दे तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली होती का किंवा जबरदस्ती तर केली नव्हती ना की हायब्रीड लावा असं ही स्माईल अँड रिप्लाईड दॅट देअर फील्ड्स नॉट डीड नॉट हॅव फेन्स अँड वन्स द हार्वेस्ट वॉज ओवर द कॅटल वेअर रिलीज इन टू द फील्ड्स इफ माय फील्ड्स अलोन हॅज कस बाई इट विल बी अ ट्रीड फॉर द कॅटल ही एक्सप्लेन परंतु त्यां हे ऐकूनच त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणि त्यांनी उत्तर दिले की जर शेताला कुंपण नसेल तर गुरे शेतात गुरे सोडली जातात आणि जर माझ्या एकट्याच्या शेतात कसबाई पीक असेल तर ते गुरांसाठी ती चांगलीच मेजवानी ठरेल समटाईम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी ही लॅमिनेटेड लॅमिनेटेड मीन्स मेड अ पॅशिनेट एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ की दुःखाने दुःखी होत कि ते म्हणाले की कधी कधी काय होते की समाजाप्रमाणे समाजाच्या रूढीनुसार चालावे लागते हायब्रिड्स नीड मोर वॉटर फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड ही सेड दॅट इड्स वेअर गुड इनिशियली बट ऑफ लेट हॅड रेड्यूस अ लॉट आणि ते पुढे म्हणतात की संकरित बियाणे जे आहे किंवा संकरित हायब्रिड्स पिकं जे आहेत त्यांना अधिक पाणी किंवा खत द्यावी लागतात सुरुवातीला उत्तम पीक उत्पन्न देत असते परंतु नंतर काय होते की हळूहळू ते कमी होत जाते बिसाईड ही सीड दॅट इच इयर दे हॅड टू इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ युरिया अँड पेस्टिसाइड दे यूज्ड आणि नंतर काय झालं की त्याशिवाय वापराव्या लागणारे युरिया किंवा सुफला हे जे कीटकनाशक किंवा रास केमिकल्स आहेत ह्यांचेही प्रमाण दरवर्षी वाढते आणि त्यामुळे जमिनी ही जमीन ही जमिनीची जी सुपिकता असते ती कमी कमी होत जाते इट वॉज ॲज इफ द नेवर हायब्रिड्स हॅड एन इनसेटेबल ॲपिटेड फॉर केमिकल्स इनसेटेबल मीन्स इम्पॉसिबल टू सॅटिस्फाय की पुढे ही टोल्ड अस

आणि जेव्हा ते पूर ओसरल्यानंतर पुन्हा गावात आले तेव्हा त्यांनी बघितलं की कसबाई हे जे भात आहे ते शेतामध्ये जसं होतं तसं उभं राहिलेलं होते सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस बट लुक व्हॉट वी हॅव डन ही रूड आणि ते हळहळ ते म्हणाले किंवा ते दुःख व्यक्त करत ते म्हणाले की शे ह्या तांदळामध्ये इतकी मजबूती आहे पण आता ते आप आपण त्याचं आता आपण काय करून ठेवलं होते ॲज वेंट ऑन रिमिन्सकिंग अबाउट द राईस वि जेंटली गायडेड हिम बॅक टू द रिझन फॉर अवर रि रि फॉर अवर विजिट द कसबाई सीड रिमिन्सकिंग मीन्स रिमायम्बरिंग अ स्टोरी अबाउट अ पास्ट इव्हेंट की त्यांना भूतकाळातील आठवण झाली की ते रमले होते आणि आम्ही जेव्हा हळूच आमच्या भेटीचे प्रयोजन म्हणजे जेव्हा लेखकाने त्यांना कसबाई विषयी विचारलं तेव्हा ते एकदम भूतकाळामध्ये गेले ही वॉज शुअर दॅट देअर वॉज नॉट अ सिंगल विलेजर इन हिज एरिया हू वुड हॅव अ सीड्स ऑफ कसबाई आणि ज्यांच्याकडे कसबाई बियाणे असेल असं एकही या गावामध्ये गावकरी किंवा शेतकरी मिळत नाही किंवा आहे अशी uh, ते खात्री देऊ शकत नव्हते अकॉर्डिंग टू हिम द ओनली पीपल हू स्टील ग्रू इट वेअर द आदिवासीज इन अ हॅमलेट ॲट द फुट हिल्स ऑफ द माउंटन्स इन द नेक्स्ट विलेज असवरी सारवरी आणि ते म्हणतात की शेजारच्या आसरवरी गावामध्ये जे डोंगर पायथ्याशी लहान लहान झोपड्या किंवा खेड्यामध्ये आदिवासी लोक आहेत हे आदिवासी लोक अजूनही हे पीक घेतात वी बीड फेअरवेल टू देवहंडा हू लिव्हिंगली ब्लेसस अँड सेड महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई आणि हे ऐकताच त्यांनी लगेचच देवहंडा यांचा निरोप घेतला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि देवहंडाने त्यांना आशीर्वाद देत ते म्हणाले कुलदेवता म्हणजे महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचे बियाणे लवकरात लवकर मिळवून देवत इन असारवरी विलेज वी आक्स द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वी आर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट्स आणि आसावरी गावामध्ये असारवरी गावामध्ये गेल्यानंतर ते सरपंचाची मदत त्यांना मिळाली किंवा मदत करावी अशी त्यांनी सांगितले परंतु त्यांना लोकल डायलेक्ट्स मीन्स स्थानिक जी भाषा होती ती येत नव्हती ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथअस इन टू द हिल्स आणि त्यांनी त्यांचा असिस्टन जीवनला त्यांच्यासोबत पाठवले होते आफ्टर अ हाफ अवर वॉक थ्रू थिक व्हेजिटेशन क्रॉसिंग न्युमरियस स्ट्रीम अँड डिटेच अँड स्क्रॅम्बलिंग ओवर रॉक्स अँड ग्रेव ग्रॅव्हल वी रिच द स्लिपी हॅल हॅमलेट ऑफ बोरीपाडा आणि अर्धा तास झाडीतून चालत किंवा डोंगर दऱ्यामधून चालत चालत ते दगड मातीतून वाट काढल्यानंतर ते बोरीपाडा या ठिकाणी येऊन पोहोचले देअर वेअर जस्ट अ रॅम शकल्स हाऊसेस इन फ्रंट ऑफ अस अँड वी वंडर्ड इफ दिस वॉज द राईट प्लेस रॅम शकल्स इन अ स्टेट ऑफ सेरवर डिसरेपेअर की त्यांनी तिथे जीर्ण अशी झालेली वस्ती होती दोन दोन घरे दिसत होती आणि त्या आपण योग्य अशा ठिकाणी आलोत ना हा त्यांना प्रश्न पडला रिंग कल ओल्ड वुमन सिटिंग बिफोर वन ऑफ द हाऊसेस लुक ॲट विथ क्युरिसिटी आणि त्यांना घरासमोर बसलेली सुरकुत्या पडलेली एक आजी म्हातारी कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होती ॲज वी अप्रॉच व्हर वी सिंगल सिग्नल टू जीवन टू आस्क द क्रुशियल क्वेश्चन आणि त्यांनी जीवनला खुणावले की आपला प्रश्न विचार शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन आणि ती काहीतरी पुटपुटली परंतु ते काही, पुट काही लेखकांना समजले नाही म्हणून त्यांनी जीवनकडे कुतूहलाने बघितले आणि जीवनने लगेचच इंटरप्रिटेशन लगेचच त्याचं स्पष्टीकरण केले होते ही ब्रोक इन टू अ स्माईल अँड अ इन्फॉर्मर्स दॅट ही डीड शी डीड हॅव द राईज अँड वॉन्टेड टू नो हू वी वेअर अँड व्हाय वी वॉन्टेड इट आणि तो हसला आणि म्हणाला की तिच्याकडे त्या भा प्रकारचा भात आहे पण आम्ही आपण कोण आहोत आणि तो भात आपल्याला कशासाठी पाहिजे हॅ हे ती विचारत होती इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप स्ट्रेंथ फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रेंज डिझायर टू हगर आणि तिचा चेहरा तो पाहून त्या लेखकांना खूप अवघडल्यासारखं झालं आणि त्यांना मिठी त्या आजीला मिठी मारावी असे त्यांना वाटले होते आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द एक्सक्लुसिव कसबाई एक्सक्लुसिव्ह मिन्स डिफिकल्ट टू फाइंड ऑर कॅच ऑर अचीव की अशी काही गोष्ट आहे किंवा कसबाई हे जे बियाणे आहे ते खूप मिळणे खूप कठीण होते परंतु ते सुद्धा आपण मिळवले वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वेअर फ्रॉम पेट नियर बाय अँड वी निडेड द सीड्स टू ग्रो इट आणि त्यांनी एक्सप्लेन केलं की आम्ही शेजारच्या पेट गावातून आलेलो आहोत आणि आम्हाला बियाणे शेती करण्यासाठी बियाणे हवे आहेत वी आस्ड फॉर टेन किलोग्राम्स फॉर राई ऑफ राईस आणि त्यांनी विचारले की आम्हाला दहा किलो तांदूळ पाहिजे त्यांनी सांगितले की आम्हाला दहा किलो तांदूळ पाहिजेत शी मटर अँड स्काउल्ट ती काहीतरी पुटपुटली जीवन इंटरप्रिटेड दॅट शी हॅड नेवर हर्ड ऑफ पेट विलेज अँड ऑल्सो डीड नॉट हॅव अ वेटिंग वेटिंग स्केल आणि जीवनने लगेचच त्याचे स्पष्टीकरण दिले की तिने पेठ या गावाचे नाव ऐकलेले नव्हते आणि तिच्याकडे मोजणीसाठी कोणत्याही प्रकारचे माप नव्हते शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट तिने एका टोपलीमध्ये ते बियाणे दिले द्यायला सांगितले वी आस्क फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग आणि जेव्हा त्यांनी एक टोपली देण्यास ती तयार झाली आणि त्यांनी एक टोपली राईस किंवा भाताचे बियाणे मागितले आणि जीवनने त्यांना काहीतरी पैसे देण्यास सांगितले आय हँडेड ओवर अ हंड्रेड रुपी नोट अँड फॉर द फर्स्ट टाईम इन द लास्ट टेन मिनिट्स हर फेस ब्रोक इन टू अ स्माइल शी नोडेड हर हेड इन अप्रूवल आणि आम्ही शंभर रुपयाची नोट दिली आणि गेल्या दहा मिनटामध्ये आत्ता प्रथमच तिच्या चेहऱ्यावर त्या आजीच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली होती आणि तिने सुद्धा संमतीदर्शक म्हणजे होकारात हे मान डो डोलावली

सूर्यास्ताची वेळ होती आणि त्या वृद्धचे म्हातारीचा किंवा आजीचा चेहरा त्यांना दिसत होता त्यांच्या मनामध्ये लेखकांच्या मनामध्ये विचार आला की ख इथे एका अज्ञात अज्ञात डोंगरापाशी किंवा पाय डोंगर दऱ्यांमध्ये शहरांपेक्षा रस्त खेड्यापाड्यांमध्ये जी लोक गोंगाटापासून अज गोंगाटापासून किंवा बिल्डिंग्स मोठमोठ्या शहरांपासून दूर आहेत हीच खरी भारताची जनता आहे दीज वेअर द पीपल हू स्टील हेल्ड ऑन द रिच बायोडायव्हर्स बायोडायव्हर्सिटी ऑफ अवर लँड अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम आणि ह्याच लोकांनी आपल्या ज भारताची जी जैवविविधता आहे ही टिकवून धरलेली आहे परंतु कोणीही त्यांची काळजी घेत नाहीत दे हॅड नेवर हर्ड ऑफ हायब्रिड्स फर्टिलायझर्स और पेस्टिसाइड्स त्यांनी कधीही हायब्रिड संकरीत किंवा खते पिक कीटकनाशकांची नावेही ऐकलेली नाहीत दे जस्ट ग्रू देअर राईस अँड एट व्हॉट डेव्ह गॉट ते फक्त पिके घेतात किंवा भात पिकवतात आणि जे पिकेल त्यावर त्यांचे पोट भरतात द गॉड द ओल्ड लेडी वी मीट हॅड प्रोबॅबली नेवर लेफ्ट बोरीपाडा आणि आम्हाला जी लेखकांना म्हातारी किंवा आजी भेटलेली ती कधीही या बोरीपाडा गावाच्या किंवा खेड्याच्या बाहेर गेलेली नव्हती हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस आणि तिचे विश्व प्रगतीपासून अबाधित किंवा थांबलेले होते अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट आणि ह्यासाठीच खरं तर मी म्हणजेच लेखक त्या आजीचे कृतज्ञ होते थँक्यू